आनंद पसरवा अफवा नाही. व्हॉट्सॲप अशी जाहिरात करत आहे, काय आहे त्या जाहिरातीमध्ये, काय आहे त्याचे कारण, चला आपण पाहूया. आनंद पसरवा अफवा नाही. व्हॉट्सॲपवरील अफवा आणि खोट्या बातम्यांमुळे जमावाकडून होणाऱ्या हिंसक आणि फसवणुकीच्या घटनांना आळा घालण्यासाठी आता व्हॉट्सॲपने एक उपाय सुचवला आहे. वर्तमानपत्र आणि टेलिव्हिजन जाहिरातीच्या माध्यमातून व्हॉट्सॲपकडून फेक न्यूजबाबत जनजागृती करण्यात येत आहे. आनंद पसरवा अफवा नाही असा संदेश या जाहिरातीतून देण्यात आला आहे. खोट्या असू शकणाऱ्या बातम्या ओळखा. व्हॉट्सॲपवर येणाऱ्या बातम्या खऱ्या आहेत की खोट्या हे जाणून घ्या. ज्या मेसेजचा सोर्स माहीत नसतो असे फॉरवर्डेड मेसेज अनेकदा खोटे असतात. फोटो, व्हिडिओ, व्हॉइस रेकॉर्डिंगसुद्धा एडिट करून दिशाभूल केली जाऊ शकते. इतर स्रोतांकडून तपासून घ्या. एखाद्या मेसेजचं सत्य जाणून घेण्यासाठी ऑनलाईन सर्च करा. बातम्यांच्या विश्वसनीय साईटवरून ही बातमी कोठून आली आहे याचा शोध घ्या. तरी देखील शंका असेल तर सत्य शोधणाऱ्या वेबसाईट तसेच इतर गोष्टींच्या सहाय्याने अधिक माहिती मिळवा. अफवांचा प्रसार थांबवण्यासाठी मदत करा. तुम्हाला जर एखादी बातमी फेक वाटत असेल तर लोकांना शेअर करण्यापूर्वी ती तपासून पहा. कोणीही शेअर करण्याची विनंती केली तरी उगाच शेअर करू नका. व्हॉट्सॲपने अफवा आणि खोट्या बातम्यांविरुद्ध महत्त्वपूर्ण पाऊल उचलत जाहिरातीच्या माध्यमातून जनजागृती करण्याचे ठरवले आहे. व्हॉट्सॲपवर मोठ्या प्रमाणात अफवा पसरवणाऱ्या पोस्ट, फोटो, व्हिडिओ व्हायरल केले गेल्यामुळे अनेकांचे जीव गेले आहेत. भारतात 21 कोटी व्हॉट्सॲप वापरकर्ते आहेत. त्यासोबतच पोस्टची सत्यता न पाळता पोस्ट व्हायरल करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. व्हॉट्सॲपच्या फेक पोस्टमुळे जातीय दंगलीसारख्या घटना घडल्या आहेत. नुकतेच गोवर रुबेला लसीमुळे नपुंसकत्व येत असल्याची अफवा पसरल्याने देखील खळबळ उडाली होती. म्हणून अशा फेक पोस्टवर आळा घालणे गरजेचे असल्याने व्हॉट्सॲपने हे पाऊल उचलले आहे. काही दिवसांपूर्वीच व्हॉट्सॲपने फॉरवर्डेड मेसेज ओळखण्यासाठीचा नवीन फीचर देखील अपडेट केला आहे. व्हॉट्सॲपवरील फॉरवर्डेड मेसेज ओळखण्यासाठी पोस्टवरील उजव्या बाजूला एक चिन्ह देण्यात आले आहे. ते चिन्ह जाणून घेण्याचा प्रयत्न करा, ज्यामुळे बातमी खरी आहे की खोटी हे ओळखण्यास मदत होईल. उदाहरणार्थ ज्या संदेशाचे मूळ स्रोत माहीत नसते, ज्यांचा पुरावा नसतो, असे फॉरवर्डेड मेसेज ज्यामुळे तुम्हाला संताप येतो, असे फोटो, व्हिडिओ, एवढेच नाही तर व्हॉइस रेकॉर्डिंगसुद्धा एडिट करून तुमची दिशाभूल केली जाऊ शकते. सत्य जाणून घेण्यासाठी ऑनलाईन सर्च करा आणि बातम्यांच्या विश्वसनीय साईटवरून ही बातमी कोठून आली आहे याचा शोध घ्या. तरी देखील शंका असेल तर सत्य शोधणाऱ्या वेबसाईट, विश्वासपात्र व्यक्ती किंवा लीडर्सकडून अधिक माहिती मिळवा. जर तुम्हाला वाटत असेल की एखादी बातमी फेक आहे तर लोकांना सांगा की शेअर करण्यापूर्वी ती तपासून पहा. भले तुमच्या किती जवळची व्यक्ती असली तरी त्यांनी शेअर करण्याची विनंती केली आहे म्हणून उगीचा शेअर करू नका. मित्रांनो, व्हॉट्सॲप ही दोनधारी तलवार आहे, याचा जपून वापर करा.